महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आणि ज्याचं आत्ताच आपण लोकार्पण केलं ते छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिर या उद्घाटन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, त्याचप्रमाणे माझे सहकारी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन, जयकुमारजी रावल, गुलाबरावजी पाटील, सन्माननीय जिल्हा परिषद अध्यक्षा, सन्माननीय महानगरपालिकेच्या महापौर, ज्येष्ठ नेते नाथाभाऊ खडसे, या ठिकाणी उपस्थित दोन्ही खासदार, माझे सर्व सहकारी आमदार या ठिकाणी उपस्थित, नगरसेवक, पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी खरोखर या ठिकाणी आपल्या सर्वांचं, जळगावकरांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की एक अतिशय सुसज्जित, अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे नाट्यगृह कदाचित राज्यातल्या नाट्यगृहांमध्ये पहिल्या 4-5 नाट्यगृहात ज्याचा क्रमांक आपण घ्यावा अशा प्रकारचे नाट्यगृह आज या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं त्याचं लोकार्पण केलंय. खरं तर जळगाव आणि खान्देश, खरं म्हणजे ही खान्देशाची सुवर्णनगरी आहे, केळी कपाशीची नगरी आहे आणि एक मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेली अशा प्रकारची ही नगरी आहे. जळगावचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष कैलासवासी आबासाहेब माळस यांचे भाचे म्हणजे बालगंधर्व यांचे बालपण देखील याच ठिकाणी गेले आहे. त्यांचं 4वीपर्यंतचं शिक्षण देखील याच नगरीमध्ये झालेलं आपण बघितलं आणि बालगंधर्व खुले नाट्यगृह ज्यावेळी या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालं त्यावेळी ते स्वतः उपस्थित देखील होते आणि आता त्याच नगरीमध्ये नगरीच्या सांस्कृतिक वारशामध्ये एक अत्यंत महत्वाची भूमिका यापुढे हे छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह निश्चितपणे पार पाडणार आहे आणि मला या गोष्टीचा विशेष आनंद आहे की एकीकडे अतिशय सुंदर सुसज्जित अशा प्रकारचं हे नाट्यगृह आपण तयार केलं आणि त्याला छत्रपती संभाजीराजेंचं नाव या ठिकाणी दिलं. ज्या छत्रपती संभाजीराजेंबद्दल असं म्हणतात, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था, अशा संभाजीराजांचं नाव याला आपण दिलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये एक मोठा सांस्कृतिक वारसा जो या खानदेशाने जपलेला आहे. खानदेशाची आपली एक संस्कृती आहे. आता इथनं आम्ही विद्यापीठाच्या नामकरणाकरता जातो, बहिणाबाईंचं नाव त्या विद्यापीठाला आपण देतो आणि अत्यंत प्रगल्भ अशा प्रकारचे विचार हे बहिणाबाईंच्या कवितांमधनं, त्यांच्या अवयांमधनं आपल्याला त्या ठिकाणी मिळतात आणि खऱ्या अर्थानं ही जी काही एक सांस्कृतिक श्रीमंती आहे ती श्रीमंती आणि त्याचा वारसा हा पुढे नेणं ही आपली काळाची गरज आहे. खरं म्हणजे अनेक वेळा आपण भौतिक वारसा हा पुढे नेण्याचा प्रयत्न करतो, मोठ्या मोठ्या इमारती तयार करतो, रस्ते तयार करतो, अनेक गोष्टी आपण तयार करतो पण शेवटी समाजाची संवेदना जर टिकवून ठेवायची असेल तर सर्वात महत्वाचा असतो तो समाजातला सांस्कृतिक वारसा. कारण तो मनुष्यातलं मनुष्यपण जे आहे ते जिवंत ठेवण्याचं काम करतो, मनुष्याची संवेदना जिवंत ठेवण्याचं काम करतो आणि म्हणून हा वारसा पुढे नेण्याकरता एक अतिशय सुसज्जित अशा प्रकारची ही वास्तू या ठिकाणी तयार झाली आहे. याचं नियोजन मी बघतोय, 1200 सीट्सचं हे ऑडिटोरियम आहे. खरं म्हणजे मला असं वाटतं की एवढं मोठं ऑडिटोरियम नाट्यगृह आपल्याला महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्यासोबत विविध प्रकारच्या ज्या काही सोयी या ठिकाणी आहेत, अकॉस्टिक असेल, साऊंड सिस्टीम असेल, प्रेक्षकांची बसण्याची जी व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी इतक्या उत्तमपणे या ठिकाणी तयार करण्यात आल्या आणि म्हणून मी या ठिकाणी जिल्हा प्रशासनाचं, सार्वजनिक बांधकाम विभागाचं, ज्या ज्या लोकांनी आर्किटेक्ट असतील, इंजिनियर्स असतील, ज्यांनी काम केलंय ती सर्व मंडळी असतील, या सगळ्यांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी जवळजवळ 30 कोटी रुपये खर्चून हे तयार झालेलं आहे
आणि माझी अपेक्षा अशी आहे की भविष्य काळामध्ये योग्य प्रकारे याचा मेंटेनन्स व्हावा, योग्य प्रकारे याचा उपयोग व्हावा आणि जास्तीत जास्त सांस्कृतिक कार्यक्रम आणि या खानदेशाची जळगावची सगळी संस्कृती आणि त्याचं एक प्रकारचं स्थळ म्हणून हे जे नाट्यगृह आहे हे नावारूपास यावं, त्याकरता मी या नाट्यगृहाला मनपूर्वक शुभेच्छा देतो, जळगावकरांना शुभेच्छा देतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये मला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल आभार व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो आणि या नाट्यगृहाचं उद्घाटन झालं असं घोषित करून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.